नमस्कार, मैं साक्षी एमएनएस न्यूज लाइव में आप सभी का स्वागत करती हूँ। देखते हैं आज की खास खबर। नाना पटोले, प्रफुल्ल पटेल साथ है तो विजय तो होगा। मैं राष्ट्रवादी कांग्रेस, राष्ट्रीय कांग्रेस आघाड़ी का उम्मीदवार हूँ और जहाँ मतदाताओं के साथ साथ नाना पटोले और प्रफुल्ल पटेल का आशीर्वाद है तो हमारा विजय निश्चित होगा। यह संभावना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के राका कांग्रेस आघाड़ी के उम्मीदवार नाना पंचबुद्धे ने व्यक्त की। हाल ही में लाखनदूर में राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस आघाड़ी के प्रचार कार्यालय का शुभारंभ सांसद मधुकर कुकड़े के हाथों किया गया। इस अवसर पर जिला बैंक के अध्यक्ष सुनील कुंडे, गोंदिया जिला परिषद के पूर्व अध्यक्ष विजय शिवनकर, कांग्रेस की प्रदेश सचिव सौ प्रमिला कुटे, राका तालुका अध्यक्ष बालूचुन ने, कांग्रेस तालुका अध्यक्ष उमेश्वर महावादे, जीप सदस्य मनोहर राउत, आशीष कोरे, सौ प्रणाली ठाकरे, सौ शुद्धमतानंद गवली, अविनाश ब्रह्मणकर के साथ साथ कांग्रेस तथा राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित थे। सत्ता बदलने आवश्यक है कि नहीं, कांग्रेस राष्ट्रवादी महाआघाड़ी आणि जनतेला ऐकणे आवश्यक आहे। विविध विभाग चर्चा केली म्हणजे बघूया तयारी प्रश्न या सरकारने 1992 पासून आमच्या मुलगा राम मंदिर बनवाय गोष्टी केल्या, त्यांनी झालं आणि राम मंदिर तयार होतो आम्ही भोट चालतो। आज केंद्राला सरकार द्यायची आहे, युपीला सरकार द्यायची, देशामध्ये टूटत सरकार द्यायची आहे। राम मंदिर आमचे आम्ही लोकसभा म्हणलं की राम मंदिर करा, आम्हाला वाटलं की आदरणीय पंतप्रधान साजरे करते शेवटच्या दिवशी आणि आदरणीय राम मंदिर केलं आहे आम्ही करू ही म्हणजे जे माणसं खोटे लोकात ते ठिकाण मी त्यांना घेते जे इलेक्शन लढतात त्यांनी झालं की मी नंतर अलग ठिकाण करतो। तर त्याला वाटलं की नागपूर त्या लोकांना अलग ठिकाण मिळतं वाटलं, विदर्भ झालं का आणि ज्या विदर्भाची मागणी करता लोक केले त्यांनी म्हणाले जुळे म्हणतात म्हणजे एक सत्य भाग संघाच्या बोल संस्कृती विदर्भाच्या मागणी जुळे म्हणतात ही दोन्ही आम्ही ऐकायला पाहिजे। या दिया जनतेला गुमराह करण्याचे प्रयत्न केले आणि या गुमराहमध्ये आम्ही सर्व आम्ही वेगळी टाकत आता ग्रामीण भागात किती काम झाले, किमच्या कामाचे पैसे थांबवले काय कारण आहे समज भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायत सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती आले, त्या सरपंचाला तोंडून फिरत नाही म्हणून त्या सर्वच पैसे खाल्ले आणि 3 वर्षाचे पैसे थांबले आहेत। एकीकडे महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तुम्ही मालक व्हा आणि या सरकारने सर्व लोकांना मदत केली मालक केलं नाही म्हणजे पेटी वाढून सर्व लोकांना मदत केलेली आहे। म्हणजे विचार करा काही मला केल्या मदत केलं मी आज किती करायचं आज सर्व गोष्टी केल्या आम्ही झाडाला भाव देऊ तेव्हा दिलं का आणि सर्व निर्णय करताना या सरकारने सामान्य जनतेची क्षमतेच्या जास्त नियंत्रण तब्बल प्रवास करतो पूर्ण भारताने पडले गेलो या सरकारने देशाला फिरा दिला आता याने कोण करायला पाहिजे राजीव गांधी विद्यापीठ बुलेट मेडिकल कॉलेज या सरकारी निर्णय केले दीनदयाळ उपाध्याय आरोग्य केले पण दीनदयाळ उपाध्याय आरोग्य फक्त सरकारी दवाखान्यात लागलं प्रायव्हेट लागलं या सरकारी दवाखान्यात एक्स-रे मशीन नाही आहे, सी टी स्कॅन नाही आहे, सोनोग्राफी नाही आहे, डॉक्टर आहे तर बेड नाही आहे,
ज्या सरकारी जनाने कोणत्या सूचनेत ती अर्ज जात केली आहे खाली पाय लागवण्यात येतो पादांनो लागांच्या विचारण्यामध्ये काही मिळत नाही कारण दुसरी एका विषय असे ते बनते सरकारने निर्णय करताना खूप बोललं आणि या करता सर्व विनंती आहे 11 तारखेपर्यंत ती बोलत जर तुम्ही टी व्ही नाही पाहिला तर तुम्ही घड्याला पतंग करा बाजांनो ही विनयी तुम्ही ज्या बाळातून हात वाढे करून त्या बाळांनी आम्हाला मृत करण्यात आता जे भाऊबंदी चौकीदार आहे ते आता मला किती चौकीदार आहे बाजांनो जर मला चौकीदार असेल आणि ते 10 लाखाचे मी चौकीदार होत्या माझ्याकडे 15 लाखाची गाडी असेल मी इकवाणी ते चौकीदार मला होत अविनाश बांधवकरला जे काम दिली अरे नाही त्याचं रेट जर मोजून दिली तुम्ही चौकीदार होत त्या जो जोगिंदार रोज 4 तास कपडे बदलतो जे लोक 4 तास साड्या बदलतात आणि ते सध्याची चौकीदार ज्या दिवसांनी 1000 रुपये मेकअप करतात ते मला मी चौकीदार आहे सगळं नाही चौकीदार कसं आहे जर बांधवलो माझ्या कास्तकार बांधवांकडे जर गोट्या जेवायला मिळालं चांगले कपड्याला मिळालं मनोरा होती म्हटलं की 500 रुपया घर मिळालं तर तोही कचरा चौकीदारात त्या आहे मी त्या आहे म्हणजे बाजारो जो माणूसच्या काही फ्रीज पडत नाही जो सुटून जातो रोज गाडी सेवित करतो कधी फॉलोअर जातो आणि असा चौकीदार म्हणजे मला भाजी मिळाली खातात या देशात प्रत्येक नागरिक चौकीदार होता आता मी कसं करून आले की सांग वाटतं जाता की नेहमी चौकीदार बोलायला बरं वाटतं आपण म्हणून चोर आहे आणि बाजानो सुप्रिय स्वामी जे त्यांचे खासदार आहेत त्यांनी काय ट्विट केलं मैं चौकीदार नहीं हूँ मला फोटो बोला मी नाही म्हटलो जो हमारे सरकार कार्यकर्ता है राज्यदार खासदार है त्यांनी सरळ म्हटलं मी चौकीदार नाही मी ब्राह्मण आहे तुम्हाला खरं बोलत मी ब्राह्मण मी ब्राह्मण म्हणजे बाजानो ही ब्राह्मण राज्य आहे म्हणजे ओबीसी बांधवाला पाहिजे काम करतो आज देशाचे ओबीसी पलट सभ्य वाढतो मित्रांनो या भागाच्या माझी गरज होतो मंडळ आयोगाने आम्हाला 70% आरक्षण दिलं होतं महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये 11% आरक्षण हे सन्माननीय काँग्रेसचे सचिव सन्माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोहरलाल शिंदे त्या भागाचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय ठाकरे साहेब आणि तालुक्याच्या महिला अध्यक्ष सन्माननीय जाधव साहेब जिल्हा परिषद सदस्य नंदा गवळी आम्ही 24 तारखेपर्यंत मधुभाऊ मी विजय भाऊ स्वप्न नायगळे आम्ही 24 तारखेला दिवसभर बसलो तर साहेब आताही विचार करा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने सुद्धा ठराव एकमेकांना ठराव केलेला आहे त्या प्रभू गांधी नाहीच उमेदवार राहावं साहेब म्हणाले मी आता अजून पवारसाहेबांना अजून बोललो त्यांनी सांगितलं का मी 2 तासाला पुन्हा तुम्हाला फोन करतो काय करायचं असं मी सांगतो तुम्ही साहेब म्हणाले का तुम्ही निघा 2-3 तासाने जो निर्णय होईल तुम्ही तुम्हाला कळवतो कारण की सर्वांना माहीत आहे माझी दीर्घाने आधी बायपास झाली होती त्याच्यामुळे मीसुद्धा काही या उभ्या रांगेच्या याच्यामध्ये तेवढा भागवित नव्हतो आणि मी स्वतः तरी साहेबांना म्हणलं नाही का मला आपण यावर्षी उमेदवारी दिली पाहिजे परंतु 3 दिवसाआधी मला विजय भाऊला मला प्रकुलबाईंनी सांगून ठेवलं का तुम्ही फॉर्म भरून ठेवा आम्ही पाहू का करायचं मी जेव्हा आम्ही गोंदियावरून निघालो मी नागपूरपर्यंत आलो नागपूरला 8 वाजता जेव्हा आम्ही ते एका कार्यक्रमात होतो चेलेकडे कार्यक्रम होता त्या ठिकाणी प्रकुलबाईंचा फोन आला का तुम्हाला तुमचा लढायचा
ठीक आहे पक्षाचे आदेश म्हणजे 25 तारखेला आपली उमेदवारी बदल दिली आणि आपण सर्व लोक त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला आले होते. तुम्ही आपल्याला सांगू इच्छितो मला आमच्यासोबतचे पुतेसाहेब वगैरे आमच्याकडे जिल्हा पण सदस्य होत्या ते धान्यपासनं पंचायत समितीचा सभापती होतो. जेव्हा दोन्ही जिल्हे आपले एकत्र होते तेव्हा पंचायत समितीचा सभापती होतो. त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदमध्ये जिल्हा निवडणूक लढवली. साहेब दोन्ही वेळा मला संधी मिळाली सभापती होतो आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यावेळेस आमच्याबरोबर अनेक डोंगरे वगैरे आमच्यासोबत होते तेव्हा मला आमदारकी मिळाली. आमदारची तिकीट आघाडीची त्यावेळेस आपली आघाडी होती भंडाऱ्याची मला आमदारकी तिकीट मिळाली आणि त्यावेळेला मी निवडून आलो. आणि नंतरच्या काळामध्ये आमदार असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाललं आणि मला कोणी आता म्हणू शकत नाही काँग्रेस वाले किंवा राष्ट्रवादी वाले मला भाऊ कधी दुधाभाव केला म्हणून मी आपल्याला या निमित्तानं निवड सांगेन. याही वेळेला आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्यावर राहिला आणि आपण मला निवडून दिलं तर पुन्हा कधी दुधाभाव होणार नाही. आपले जे कोणी काँग्रेसचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असो जिल्ह्याचे अध्यक्ष असो त्यांच्या माध्यमातून आपण काम करू घेऊ या निमित्ताने आपल्याला मी खात्री देतो. आणि जे काही आता सर्व नेत्या मंडळीने आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी काम करावं एवढी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. आणि परत आपल्या सर्वांना मी आशीर्वाद मागून माझे दोन शब्द समजतो. जयही हमारे भंडारा ब्यूरो चीफ निषाद लांजेवाल की खास खबर एमएनएस न्यूज के लिए. सर मुझे बताइए कि अभी जो लोकसभा में चुनाव होने जा रहा है और कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी की तरफ से आपको एक उम्मीदवारी मिली है और आपके सामने बीजेपी से जो कैंडिडेट खड़े हैं सुनील मेहंदी जी, इसको आप किस वजह से देखते हैं और क्या उम्मीद है चुनाव? नहीं, मैं अपने पार्टी का मैं उम्मीदवार हूँ. कांग्रेस राष्ट्रवादी रिपाई का मैं उम्मीदवार हूँ और हमारे पार्टी के जो ध्येय धोरण है उसका मैं प्रचार करूंगा. उस हिसाब से मैं अपने मतदार संघ में काम करूंगा. अब विरोधी पार्टी का जो उम्मीदवार है मैं उसके बारे में कुछ कहना नहीं चाहता. उनके पार्टी की जो ध्येय धोरण है वो हिसाब से उनका काम चलेगा. क्या मुख्य विषय क्या रहेंगे आपके? 2014 में जो चुनाव हुआ था और जो चुनाव में भारतीय जनता पार्टी वालों ने जो लोगों को वायदे किए थे वो वादे उन्होंने अभी तक पूरे किए नहीं. वो मुद्दे इस इलेक्शन में रहेंगे. लेकिन बार बार बीजेपी की तरफ से जो आरोप लगाया जाता है कांग्रेस से या विपक्ष के ऊपर 70 साल में केवल कुछ नहीं किया, में केवल 4.5 साल के ये जो वादा किया जो हमने निभाया ये जो उन्होंने जो पूरा विकास काम किया नहीं, ये जो जो दिख रहा है पूरा दुनिया में हिंदुस्तान में ये क्या बीजेपी वालों ने किया है क्या? इसके पहले जो पार्टी कांग्रेस थी उन्होंने ये पूरा किया है. 4.5 साल में क्या किया? अपने जिले में क्या आया? जो चालू होने वाला कारखाना था भेल का वो भी बंद हो गया तो क्या अपने जिले में ये मिला है? अभी जो कहा जाता है कि भरा जिले में प्रफुल्ल पटेल जी या नाना पटेल जी दोनों अभी थोड़ा सा चुनाव से बाहर है. हाँ, उम्मीदवारी आपको दे देगी? हाँ, बाहर कैसे हो? उनका उम्मीदवार हूँ. उनकी जवाबदारी है नाना पटोले प्रफुल्ल भाई की, उनकी भी खुद की जवाबदारी है. पार्टी का कैंडिडेट जो भी रहेगा उनको चुना के लाना उनकी जवाबदारी है. हर बार ये कहा जाता है कि प्रफुल्ल पटेल जी ने यहाँ से सांसद थे, नाना पटोले जी सांसद रह चुके हैं, अभी कांग्रेस साहब भी सांसद रह चुके हैं, लेकिन ये सांसद रहने के बावजूद भी जिले का विकास नहीं हो सका, जिले में बड़े उद्योग नहीं ला सके, ऐसे बार बार आरोप हो रहे हैं. तो भाई बड़े उद्योग अभी जो प्रफुल्ल भाई खासदार थे हाँ उन्होंने जो उद्योग यहाँ लाए हाँ वो अभी चालू हुए थे जस्ट, उसके बाद में सरकार बदल गई. इसके पहले भी इरिगेशन के जितने प्रकल्प आए चाहे गोसे का हो, गोसे को राष्ट्रीय प्रकल्प में लाने का काम भी प्रफुल्ल भाई ने किया था. उनके कार्यकाल में इतना पैसा गोसे में आया कि बहुत सारे काम हो गए. अभी 5 साल में गोसे प्रकल्प को भी एक पैसा आया नहीं है. बहुत से काम रुके हुए हैं. कई गांव का अभी तक के पुनर्वसन पूरा हुआ नहीं है. उनकी बहुत समस्या है. नदी के किनारे जितने भी गांव है आज सवेरे मेरे पास 15 गांव के लोग आए थे कि उनका अभी तक के
गावठान के प्रस्ताव ये नहीं हुए, उनकी जो अभी ये रहती कुटुंब वाड़ी कुटुंब बोलते जिसको, कि वाड़ी जो कुटुंब फैमिली हुई उनको प्लाट देना चाहिए, उनको मकान नहीं है रहने को, ये बहुत सारी समस्या घोषित की। सर मुझे बताइए कि अभी कल ही राहुल गांधी जी ने एक ऐलान किया कि न्यूनतम जो राशि है गरीब लोगों को 20% लोगों को 72,000 रुपये सालाना उनके अकाउंट में दिए जाए। हाँ, बीजेपी उसके ऊपर टंस खींच रही है कि ये जुमला है, आप उसको किस नज़र से देखते हैं कि क्या गरीबों की मदद करना कांग्रेस पार्टी के जो धेय धोरण है? आप पहले जनता ने कांग्रेस को चुन के लाना चाहिए, जो वादे कांग्रेस ने किए जरूर पूरे करेंगे, ये मेरे को खातरी है। इसके पहले भी जो वादे किए थे कांग्रेस ने उन्होंने पूरे किए हैं, इसलिए आगे भी जो अभी वादे कर रहे हैं वो पूरे होंगे। तो ये थे हमारे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के कांग्रेस राष्ट्रवादी आघाड़ी के उम्मीदवार नानाभाऊ पंचपोते, जिनसे हमने अभी बात की। उन्होंने कहा कि प्रफुल्ल पटेल और नाना पटोले इनका दोनों का साथ हमारे साथ में है, विजयश्री निश्चित होने वाली है। विरोधी बीजेपी सत्ता पक्ष में जो है उन्होंने भले कुछ भी उन्होंने बातें की, लेकिन भंडारा जिले की जनता हमारे साथ में है और विजय निश्चित हमारे यहाँ पर होने वाला, ऐसा आशा उन्होंने व्यक्त की है। मनीषा लांजेवार, MNS न्यूज, भंडारा। MNS न्यूज लाइव की खबर देखने के लिए MNS हिंदी ऐप प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें। तब तक के लिए धन्यवाद।